मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व LPG गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत. जसे की गॅस सिलेंडर बुकिंग नियमात मोठा बदल आणि गॅस सिलेंडर घरपोच मिळवण्याचा वेटिंग पिरियड वाढला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही अत्यंत महत्त्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो कोरोना महामारीच्या वाढत्या फैलावामुळे सगळ्याच गोष्टीवर त्याचा परिणाम झालेला आहे. हे असताना वाहतूक व्यवस्था ही कोलमडली आहे. त्यामुळे पुढील काळात LPG गॅस सिलेंडर संपल्यास दुसरा गॅस सिलेंडर मागविण्याकरिता आता डिलिव्हरीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. LPG गॅस सिलेंडरचा वेटिंग पिरियड वाढणार असून तुमच्या घरी गॅस सिलेंडर पोहोचण्यास उशीर लागू शकतो. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी विक्रेते आणि गॅस एजन्सी मधील बरेच कर्मचारी देखील कोरोना बाधित झाले आहेत. एजन्सी मधील कर्मचारी आणि वेंडर्स मधील वाढत्या कोरोना संसर्गामुळे आता होम डिलिव्हरी पिरियड आता 3 दिवसांनी वाढला आहे आणि आगामी काळात परिस्थिती अशीच राहिली तर यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. CNBC ने दिलेल्या माहितीनुसार मागील 20 दिवसांमध्ये गॅस सिलेंडरचा वेटिंग पिरियड 3 दिवसांनी वाढला आहे. पुढील चालून हा पिरियड 4 ते 5 दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. आता पाहू गॅस सिलेंडर रिफिलिंगची पद्धत बदलणार आहे त्याच्या नियमात बदल होणार आहे. LPG गॅस सिलेंडर रिफिल आणि बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया सोपी आणि वेगवान करण्याकरिता सरकार आणि तेल कंपन्या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. या नवीन नियमांनुसार ग्राहक LPG गॅस रिफिलसाठी स्वतःच्या गॅस एजन्सीवर अवलंबून राहणार नाहीत. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ माझा गॅस सिलेंडर HP गॅसचा आहे म्हणजेच हिंदुस्थान पेट्रोलियमचा आहे तर मी इतर कोणत्याही जसे की इंडियन गॅस किंवा भारत गॅस यापैकी जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन LPG गॅस सिलेंडर पुन्हा भरून घेता येऊ शकणार आहे. केंद्र सरकार आणि तेल कंपन्या याकरिता इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार करणार आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्या सोबत लवकरच एकत्र एक विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. यामुळे सर्व ग्राहकांना याचा मोठा फायदा होईल असे सरकारकडून सांगितले जात आहे. आताच्या घडीला LPG गॅस ग्राहक ज्या कंपनीकडून गॅस कनेक्शन घेतले आहे फक्त त्याच कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊ शकत होते. परंतु या नवीन नियमानुसार ग्राहक कोणत्याही कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊ शकणार आहेत किंवा त्या एजन्सीकडून तो सिलेंडर पुन्हा भरून घेऊ शकणार आहेत. मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.